जीवन जगायला शिकविणारी सुंदर बोधकथा राजाची विवेक बुद्धी एकदा एक, एक वरद नावाचा राजा जंगलामध्ये फेरफटका मारत असतो त्यावेळीच जंगलात एक गरीब महिला जमिनीवरील दगड उचलून समोरच्या आंब्याच्या झाडावर मारीत होती व आंबे पडल्यावर एका टोपलीत जमा करीत होती तिला राजेसाहेब जात असल्याची कल्पना नव्हती तिचे दगड मारणे चालूच होते तेवढ्यात तिने मारलेला एक दगड राजाच्या डोक्याला लागला आणि रक्ताची धार वाहू लागली सैनिक सतर्क झाले व मारणाऱ्याचा शोध घेऊ लागले वरदराजाला दगड मारणारी महिला दिसताच तिला पकडून त्यांनी राजासमोर उभे केले त्या महिलेला विचारले तू राजाला दगड का मारलेस ती गयावया करून म्हणाली महाराज आपण इथे असल्याचे मला माहिती नव्हते रोजच्या प्रमाणे मी आंबे जमा करीत होते मी रोज ही आंबे विकून जे काही पैसे मिळतात त्यावर माझ्या कुटुंबाचे उदरभरण होते माझे पती अपंग असल्यामुळे त्यांना चालता येत नाही माझ्यावरच घरातील सर्व जिम्मेदारी आहे त्यामुळेच मी हे आंबे जमा करत होते मी आपल्याला जाणून बुजून मारले नाही मला क्षमा करावे महाराज असे म्हणून तिने राजाचे पाय धरले सेनापती व सेना आता महिलेला देहदंडाची शिक्षा महाराज देतील याची वाट बघत होते वरदराजांना त्या महिलेच्या परिस्थितीची जाणीव झाली ते सेनापतींना म्हणाले सोन्याच्या मोहराने भरलेली एक ताट आणा ती ताट आल्यावर वरदराजाने त्या महिलेला दिले व तिला जाण्यास सांगितले सेनापती व सर्व सेनेला आश्चर्य वाटले सेनापती महाराजांना म्हणाले महाराज तिने तुम्हाला दगड फेकून मारला आहे त्या महिलेला कठोर शिक्षा करायचे सोडून आपण तिला मोहराचे इनाम का दिले त्यावर महाराज उत्तर दिले अरे दगड मारल्यावरही आंब्याचे झाड जर गोड आंबे देत असेल तर मला त्याहून काही कमी देणे शोभले असते का तात्पर्य आपल्या जीवनात सुद्धा असे प्रसंग अनेकदा येतात त्यावेळी आपण आपली विवेकबुद्धी जागी ठेवून वागले पाहिजे